हेलो टू फ्रेंड, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। मेरे यूट्यूब चैनल का नाम है पार्थ लाकड़ा वाला कितुरिया। फुल वॉच के साथ में मेरे वीडियो को देखते रहिए, लाइक करते रहिए, मेरी चैनल को सब्सक्राइब करते रहिए। बाजू में जो बेल आइकन है आप ऑल पे क्लिक करोगे तभी आप सभी लोग को मेरा नया नोटिफिकेशन जरूर मिलेगा। हेलो टू फ्रेंड्स, दलवी सर ने मराठी में एक बहुत अच्छी बात बोली है जो मैं आपके सामने में एक्सप्लेन करना मैं चाहता हूँ। अभी मेरी जितनी भी लेडी सब्सक्राइबर्स वाले लोग हैं तो मराठी उन लोग को समझ में बिल्कुल भी नहीं आएगा कि दलवी सर ने क्या बात बोली है। आप लोग तो कमेंट पर खाली कमेंट कर लोगे तो सर ने बहुत अच्छी बात बोली, लेकिन क्या अच्छी बात बोली है जानना बहुत ज़्यादा ज़रूरी है, दिमाग में उतारना बहुत ज्यादा जरूरी है। तो आइए वीडियो की शुरुआत करते हैं। कई सालों से ओल्ड एज होम चल रहा है, यह हमारे लिए कितनी शर्मजनक की बात है। और ओल्ड एज होम में माता पिता जी को रख के चले आते घर पे और आप लोग बोलते कि हाँ चलो, पता पिता जी को ओल्ड एज होम में रख दिया, शांति हो गई, अभी हम लोग सुकून से आराम से जिंदगी जी सकते हैं। ये गलत बात है। आपकी जो सोच दिमाग में जो चल रही है वो गलत बात है। आपके बच्चे भी जब आप बूढ़े हो जाओगे तब आपको भी ओल्ड एज होम में भी कोई रख लेंगे, तब आपके ऊपर कैसा बीतता है तभी आपको पता चलेगा। लेकिन माता पिता जी को साथ में रखिए, उसकी जो भी इच्छा है उसकी आप पूरी करिए, उसको यात्रा पे लेके जाइए, होटल में लेके जाइए, घूमने फिरने लेके जाइए। लेकिन नहीं, आज के जमाने में कोई किसी की सुनते नहीं है, बस अपने अपने दिल की बात सुनते हैं और ओल्ड एज होम में भेज देते हैं। ये बहुत गलत बात है। सोच को बदलना बहुत ज़्यादा ज़रूरी है। जितना आप सोच के साथ में बदलोगे उतना आप आगे बढ़ोगे। माता पिता जी का जब आशीर्वाद मिलता है तब आप सुखी हो पाओगे, नहीं तो आप बिल्कुल भी सुखी नहीं हो पाओगे। तो आइए यही बात दलवी सर ने मराठी में बोला है, वीडियो की शुरुआत करते हैं। तो हा कार्यक्रम आपण का घेतो, ज्येष्ठांसाठी आपली संस्कृती जपावी, संस्कृती जिवंत राहावी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेत असतो। हा भारत देश सांस्कृतिक देश आहे, ज्या ठिकाणी संस्कृती जिंकली देश जिंकेल। म्हणजे आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहता, या ठिकाणी आमचे विभाग प्रमुख या ठिकाणी फर्स्ट टाइम आहेत, पण नेहमी त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी आम्हाला वृद्धांची गर्दी असते। आता काय झालं माहिती नाही, कंठा लोकांना आलाय सासरी कार्यक्रमाचा, एक सुट्टी म्हणून लोक याचा आनंद घेतात। पण हे प्रताप गिरगाव दादर सारख्या एरियामध्ये अजूनही चालू आहे, पण लोकांना असं एसीचे हवा पाहिजे असते। पण या ठिकाणी मंडळ हे सातत्याने सामाजिक काम करत असते। या ठिकाणी विभागामध्ये आज शिर्डीसाठी बस येते, पावणे सहाला इथे बस येते, ही मंडळाने चालू केलेली आहे। या विभागाच्या सामाजिक जेवढी जी कामं करत असतील, पाण्याचे प्रश्न जे होते मंडळाने सातत्याने उद्धव साहेबांकडे पाठपुरावा करून, आदित्य साहेबांकडे पाठपुरावा करून, आमच्या प्रभाग समिती अध्यक्ष सन्मान सौभाग्यवती सुधाताई पाटेकर होत्या, त्यांनी लेटर पास करून पुढे आयुक्तांकडे पाठवलं आणि या ठिकाणी नवीन लाईन टाकल्यामुळे आज बाकी चारकोट एरियामध्ये पाण्याचा प्रश्न आहे। पण 8 नंबरला पाणी भरपूर येतं, दुसऱ्या तिसऱ्या मारा पाणी चरतं, काही पाण्याचा प्रॉब्लेम नाही। त्यासाठी पाटेकर साहेबांना मी धन्यवाद बोलतो, त्यांच्या सौभाग्यवतींच्यामुळे आज आपलं काम झालेलं आहे, तर उद्धव साहेबांमुळे झालेलं आहे। तर बंधूनो, हे आहे सेक्टर 8, या ठिकाणी आहे झाडी घंधाट, चिमण्यांचा आहे चिवचिवाट, चिवडा लाडूचा आहे घमघमाट, कारण या ठिकाणी आहे टर्जन पॉइंटला दिवाळी पहाट। आणि या ठिकाणी लाभल्या जमा सर्व कार्य सम्राट, या सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत। बंधून आपण ज्येष्ठा सत्कार का करतो, कारण ही संपत्ती मोठी आहे, कारण आपण पैसा कमवतो येतो जातो, पण ज्येष्ठ जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला आशीर्वाद मिळणार। ते आपल्यातून गेले
की आपण फक्त ब्लँक असणार, काही आपल्याकडे नसणार, आशीर्वाद रूपी फक्त आपण एवढंच बोलतो। राहिल्या त्या गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, म्हणून त्यांना सांभाळायचं असतं, त्यांना सांभाळून घ्यायचं असतं। पण यंग मुलं काही माझ्या समोर बसली आहेत, यंग लोक आहेत, त्यांना विनंती आहे, विसरा सर्वांना, पण आई वडिलांना विसरू नका। त्यांचे अनंत उपकार तुमच्यावरती आहेत, ते कधी विसरू नका। त्यांच्यामुळे तुम्ही आज आहात, कारण तुम्हाला ओल्यावर, ते स्वतः ओल्यावर झोपून तुम्हाला सुक्यावर झोपले आहे, रुका सुका घास खाऊन त्यांनी तुम्हाला पोटभर दिलं आहे। त्यांच्या चरणाची सेवा ही तुमची परमेश्वर सेवा आहे। मग काशी करू नका, मथुरा करू नका, त्यांची सेवा करा। त्यांना जो दिवस असा येईल जे या ठिकाणी चारकोप गोराईमध्ये जे या ठिकाणी जे ज्येष्ठ नागरिकांचे जे आश्रम झाले आहेत, रुद्राश्रम झाले आहेत, ते बंद होतील, त्याचवेळी आपण समजू की आपण आई वडिलांची सेवा करतो आणि खरोखरच आपण पुण्यवान समजू। कारण काही लोक बोलतात आई वडील माझ्याकडे राहतात, अरे वेड्या तुझ्याकडनं आहे, तू त्यांच्याकडे राहतो आहे, तू कुठनं आलाय, त्यांच्यामुळे तू आलायस, तर आई वडिलांची सेवा करा, एवढंच मी सांगेन सर्वांना। आणि पुन्हा एकदा मी विनंती करेन महाराजांना पुष्पहार करण्यासाठी, सर्व मान्यवरांना आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी। आपले विभाग प्रमुख सन्माननीय उदयजी पाटेकर, विनंती करेन महाराजांना पुष्पहार करायचा आहे, पुष्पहार। आणि या लवकर म्हणजे हे राहुल भाई हिंदवी संस्थापक प्राण पता पुरंदर गो प्राणपती पालक क्षत्रिय कुलावतस शिवाधीशर छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भयारी जय 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 शिवाजी हर 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 हर। या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यासाठी मी विनंती करेन पाटणकर साहेब, पाटेकर साहेब, कौटनकर साहेब, पाटून देसाई साहेब, शिर्के साहेब, संजय भोस साहेब, मामलकर साहेब, विश्वास मोरेजी, भरत नाईक जी, चंद्रकांत सावंत, परब साहेब, भोले साहेब, या पुढे या सर्वांना विविध संस्थांचे पदाधिकारी आहेत, कुठलं केलंय का ना, जय जय महाराष्ट्र, मग आपण हे करूया विश्वास राहू ना, विश्वास विश्वास भोरे महाजन्म सेनेचे उपसचिव आहे। थोडं एक पाच मिनिट असं 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 व्हायचं आहे, जरा पाच मिनिट फक्त पुष्पहार अर्पण करून आज वातावरण ते वेगळं झाले आणि त्या वातावरणाला अनुसरून आज स्फूर्तीदायक असं म्हटलं ते खास आपल्यासाठी। सो यूट्यूब फ्रेंड्स, आप सभी लोग को एक नया वीडियो के साथ में, एक नई जानकारी के साथ में ये वीडियो कैसा लगा कमेंट बॉक्स में कमेंट करते रहिए। मिलता हूँ नेक्स्ट वीडियो पे, न्यू ब्लॉग पे, तब तक के लिए थैंक यू एंड टेक केयर टू ऑल ऑफ यू। लाइक और सब्सक्राइब करते रहिए, और भी नए नए ब्लॉग वीडियो यूट्यूब चैनल पे अपलोड होना बाकी है। थैंक्स फॉर वॉचिंग, बाय।